उद्धव यांचा धाराशिव दौरा आहे. ओमराजे निंबाळकरांच्या प्रचारार्थ उद्धव यांची सभा होणार आहे. धाराशिव लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे, त्यामुळे धाराशिव लोकसभा निवडणुकीचे मवियाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे आज धाराशिव येथे सभा घेणार आहेत. धाराशिव शहरातील शहर पोलीस स्टेशनच्या जवळ ही सभा घेण्यात येणार आहे. आपले प्रतिनिधी उदय साबळे आपल्यासोबत जोडलेले आहेत. उदय, आता या ठिकाणी आपण पाहतोय उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे धाराशिवमध्ये, या सभेचं आयोजन करण्यात आलंय, काय अधिकची माहिती? नक्कीच, आपण जर पाहिलं नीलम तर धाराशिव येथे उद्धव ठाकरे यांची ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारार्थ आज सभा होणार आहे. एकूण परिस्थिती जर आपण पाहिली तर धाराशिव येथे महाविकास आघाडीकडून देखील प्रचाराला वेग आलेला आहे. धाराशिव उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीचे प्रचार हा अंतिम टप्प्यात आहे, त्यामुळे आज आणि उद्या या दोनच दिवस प्रचार असणार आहे. तर उद्या सायंकाळी प्रचाराच्या तोफा ज्या आहेत त्या थंडावणार आहेत, त्यामुळे आज उद्धव ठाकरे यांची ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारार्थ होणारी ही सभा महत्वपूर्ण देखील ठरणार आहे. खरं तर धाराशिव उस्मानाबाद लोकसभा निवडणूक ही महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट निवडणूक होत्या, त्यामुळे या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातलं वातावरण हे अनेक दिग्गज नेत्यांच्या सभांमुळे तापलेलं आपल्याला पाहायला मिळतं. महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सभा घेतली होती, तर त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांची सभा ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारार्थ होणार आहे. त्यामुळे आपण जर पाहिलं तर धाराशिव उस्मानाबाद लोकसभेच्या निवडणुकीतलं हे वातावरण अधिकच तापलेलं आहे, तर येत्या दोन दिवसांमध्ये अधिकचा प्रचार आपल्याला पाहायला मिळणार आहे. नीलम, धन्यवाद उदय तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.